रस्त्यावर कसरतीचा खेळ करून उदरनिर्वाहासाठी कायम गावोगावी फिरतीवर असणाऱ्या खेडेगावात भरणाऱ्या छोट्या छोट्या यात्रा जत्रांमध्ये लहान मुलांची खेळणी विकून गुजरण करणाऱ्या आणि सध्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या डोंबारी समाजातील कुटुंबांना तसंच शहरातील श्रमिकनगर येथील विडी कामगार वसंत टेकडी येथील खेळणी विक्रेते शिलाविहार इथं पालात राहणारे मजूर कुटुंब तसंच उत्तर प्रदेशच्या मोलमजू मोलमजुरी करणाऱ्या गरजवंतांसाठी कमिन्स कंपनीनं नवजीवन प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून दुपारी भाजीपोळीचे शंभर बॉक्स तसंच सायंकाळी शंभर बॉक्स दिनांक चार एप्रिलपासून दररोज घरपोच देण्यास सुरुवात केली आहे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील जनतेसाठी शिक्षण आरोग्य उपजीविका शेती विकास याविषयी सातत्यानं काम करत असलेल्या कमिन्सनं कोविड नाईन्टीन या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील गरजवंतांसाठी नवजीवन संस्थेच्या सहयोगानं अन्नदानाबरोबरच आणि पोलीस आणि पालिकेतील कर्मचारी बांधवांसाठी मोफत मास्क हँडग्लोव्ज आणि सॅनिटायझरचं वाटप करण्याचं नियोजन केलं आहे कमीन्सच्या वतीनं सदर अन्नदान लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कमीन्सच्या अंजली मगर नवजीवन अन्नदान उपक्रमाचे प्रमुख संजय आढाव आणि समन्वयक राजेंद्र पवार यांनी दिली